मागील तीन महिन्यापासून तीन ते चार महिन्यापासून मुंबई परिसरात पाण्याचा जो काही तुटवडा बसत आहे, पाणी पुरवठ्यामध्ये जे काही अडचण निर्माण झालेली आहे, सोसायटीत असतील, गावगावात असेल, झोपडपट्टी भाग असेल, तिथं आवश्यक तेवढा पाणी पुरवठा होणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी पाण्याची होणारी वणवण, नागरिकांचा असंतोष, ज्यावेळी दुष्काळग्रस्त वातावरण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं, सगळ्या ठिकाणी जेव्हा पाणी कपात चालू होती, त्या ठिकाणी मुंबई शहराला एक व्यवस्थित सुरळीत पाणी पुरवठा होत असताना अचानक या तीन चार महिन्यात काय असं उद्भवलं की नवीन नियमावली आणि नवीन काही गोष्टी इथं झाल्या आणि पाणी पुरवठ्याला अडचण निर्माण चालू झाल्या, पाणी पुरवठ्याच्या समस्या निर्माण झाल्या. या सर्व परिस्थितीला अनुसरून माझी आजची लक्ष वेधली. या सभागृहानं 2009 साली निर्णय घेतलेला 30,000 लिटर पाणी, 2013 साली या सभागृहाचा मी सदस्य असताना या सभागृहापुढं तो निर्णय झालेला की 30,000 लिटर पाणी 50 रुपयात. मग या सभागृहाच्या निर्णयाला बदल देत नवीन निर्णय लोकांमध्ये राबवणाऱ्या त्या प्रशासन किंवा त्या प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्तांच्या त्या निर्णयाच्या बाबतीत माझी लक्ष वेधली. या शहरात राहत असताना या शहराला पाण्याची आवश्यकता, या शहराची पाण्याची गरज पूर्ण करण्याकरिता त्यावेळेचे तत्कालीन महापौर सन्माननीय संजीवजी नाईक साहेबांच्या माध्यमातून आदरणीय गणेशजी नाईक साहेबांची दूरदृष्टी पाहता मोरबे धरण आपल्याला घेता येईल. माझी प्रभा आणि माथेरानच्या डोंगराच्या मध्यभागी असलेलं हा मोरबे धरण नवी मुंबईसाठी भूषणावय गोष्ट ठरली आणि नवी मुंबईकरांची पाण्याची जी काही कमतरता असेल ती या माध्यमातून पूर्णपणे त्या पद्धतीनं या धरणाचा उपयोग चालू झाला. 24/7 म्हणजे 24 तास 7 दिवस पाणी मिळवण्याचं एक धाडसी निर्णय तिथे घेण्यात आला आणि त्याकरिता प्रणाली राबवण्यात आली. नित्यदेवाने मी आवर्जून सांगेन की मी ज्या प्रभागाचं नेतृत्व करत होतो, ज्या कुशल गावातून मी निवडून आलेलो होतो, 2010 साली 24 तास पाणी तिथे निवडून आल्यानंतर आम्हाला उपलब्ध झालं ते पूर्ण 2014 मध्यान्न 24 तास पाणी काय असत हे आमच्या सगळ्या नागरिकांना तिथे अनुभवायला भेटलं. नव्हे तर नवी मुंबईतल्या कित्येक प्रभागांमध्ये त्याची पूर्तता झाली. माता भगिनींचे आशीर्वाद त्या वाशी लावायचे की खरं खूप सुंदर काम झालं तुमच्याकडून. अभिमानाने आम्ही सगळीकडे सांगायचो आमचा नवी मुंबई शहर 24 तास पाणी देणार, पाणीदार शहर आमचा तिथं उल्लेख व्हायला. त्यानंतर निसर्गाने अवकृपा केली, निसर्गाच्या झालेल्या अवकृपेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाचं वातावरण झालं आणि पाणी कुठेतरी बचत झाली पाहिजे, पाण्याचा कुठेतरी होणारा अपव्यय टाळला गेला पाहिजे किंवा भविष्याच्या दृष्टिकोनातून पाणी साठा उरला पाहिजे, शिल्लक राहिला पाहिजे म्हणून आपण नियोजनावर वाटचाल केली. 2013 साली आपल्याकडे 3,984 मिलीमीटर तिथं पाणी उपलब्ध होत, 2014 मध्ये 3,138 मिलीमीटर पाणी धरण क्षेत्रात उपलब्ध होत. 2015 ला मी उल्लेख केल्याप्रमाणे निसर्गाची अवकृपा झाली आणि निव्वळ 2,200 मिलीमीटर पाणी आपल्याकडे उपलब्ध झालं. अधिकारी वर्गाने आणि त्यावेळी तत्कालीन आयुक्त असतील, महापौर साहेब आपण असतील,
नागपूर असतील या सर्वांनी जनसामान्यांना लोकप्रतिनिधींना पत्रकार बंधूंना सगळ्यांना विश्वासात घेऊन पाणी नियोजनाबाबत आखणी केली आणि नोव्हेंबर 2015 पासून पूर्ण पावसाळा येईपर्यंत पाण्याचं उत्कृष्ट नियोजन तिथं केलं. थोडीफार सुरुवातीला अडचण झाल्या तिथं गरज होती तिथं अधिकारी वर्ग त्या त्या ठिकाणचे पाणी पुरवठा डिपार्टमेंटचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील किंवा ज्युनियर इंजिनियर पासून अगदी वॉटर सप्लायचा साधा टेम्पररी कंत्राटी कामगार असलेला प्लंबर पासून घराघरापर्यंत सोसायटीपर्यंत आम्हाला सुविधा उपलब्ध करून दिल्या. हे सगळं होत असताना जरी पाण्याचा तुटवडा आहे जरी पाणी कमतरता आहे तरी लोक समाधानाने आणि एक शाश्वत स्वरूपात व्हावं ही परिस्थिती आणि आपल्या सगळ्यांना सोबत जाऊन ते लढायच्या सगळ्यांना सोबत जाऊन या परिस्थितीवर समोर जायचं म्हणून पाणी प्रत्येक घराघरामध्ये त्या पद्धतीने पोहोचवण्याचं काम झालं. पण मागे या 3 महिन्यापासून महापौर साहेब सकाळी घड्याळाची बेल लावायची गरज नाही पडत ही माझी नाही तर कित्येक नगरसेवकांची उपस्थित शोकांतिका असेल की सकाळी पहिली बेल वाजते सकाळ झालं पाण्याचं तुम्ही बोललेला आज नीट येईल कालच तो कशी बोलणं झालं 2 दिवसापूर्वी तुम्ही बोलला असं झालं. सकाळी सकाळी पहिला फोन आणि आयुक्त साहेब त्यांचं मला माहित नाही महापौर साहेब आपणही आमच्याच पैकी एक लोकप्रतिनिधी आहात आपल्याला याची जाणीव असेल की सकाळ सकाळ पहिला त्या भगिनीचा फोन चालू होतो जी माता भगिनी माझी आतापर्यंत आशीर्वादाने हात पुढा करायची वा वा खूप चांगलं पाळत सगळ्या सगळ्या गोष्टी आणि अचानक या 3 महिन्यात त्यांच्याकडून की ते काय चाललंय तुम्ही लोक काय करतात कालपर्यंत पाणी नीट होत आजच काय झालं दुसरा होता तेव्हा ते काय ऐकलं आम्ही आताही धरण क्षेत्रात संपूर्ण माहिती घेतली धरण क्षेत्रात 2400 मिलीमीटर च्या प्रमाणात म्हणजे एकूण धरण 80% 80.70 मीटर भरलेलं आहे टोटल भरायला आपल्याला 88 मीटर लागतं अपघात होऊन सोडावं लागतं म्हणजे अजून त्याप्रमाणे 65% धरण कॅल्क्युलेशन प्रमाणे भरले आणि 35% म्हणजे 1500 मिलीमीटर पाणी 7 मीटरचा जो रेशो असतो तो भरल्यानंतर पूर्ण तो येईल पलीकडे जाऊन आपण एक मिनिमम साठा ठेवायचा असतो तो 50 ते 52% दरम्यान धरणात जी बॉर्डर लाईन सांगतो ते ठेवतो आपण त्याप्रमाणे मागच्या वेळेचा 2200 या वेळेचा 2400 साठा म्हणजे बऱ्यापैकी आपण धारण क्षमता असताना चांगल्यापैकी म्हणजे 24 सप्टेंबरला मी लास्ट लेवल घेतली तेव्हा 81.51 होती त्यानंतर घेतली तेव्हा 80.70 म्हणजे दिवसेंदिवस त्या क्षेत्रामध्ये होणारा पावसाचा प्रमाण आणि त्या परिणाम साठा वाढत मग ही माहिती जनसामान्यांमध्ये पण आहे पत्रकार बंधू आपले सगळे बंधू भगिनी आहेत जागरूकतेने लोकांपर्यंत हा मॅसेज सगळ्या येत असतात लोक पेपर जातात बघा मुंबईचं धरण भरलं बघा पुण्याचं भरलं आता आपलं धरण ठीक आहे बोलते निसर्गाची आता ते चालू आहे पण त्याला त्याची शंका नाही त्याच्याविषयी त्यांचा काय आक्षेप नाही मुंबईचं भरून धोधो वाहिलं पुण्याचं भरून धोधो गेलं इतर कोणाचं गेलं तरी शेवटी त्यांची पाणी कपात आणि त्यांच्यावरती संकट असत नियोजन असावं परंतु आपल्याकडे या सगळ्या गोष्टी नियोजित असताना तो सकाळचा फोन तसा वाचतो आणि बर या बाबतीत महापौर साहेब आम्ही आपला नंबर नाही दिला आम्ही आम्ही काय नंबर दिला तुम्ही आमच्या भेटा तुम्ही तर लोकांमध्ये सकाळी असतो एकदा प्रयत्न केला आयुक्त साहेबांचा नंबर दिला एका भगिनीने रोज बोलत आई तू खूप बोलते मला आज एक काम कर आयुक्त साहेबांना फोन कर दमली विचारी 10 मिनिटं फोन कर तिने मॅसेज टाकला नाही माझी विनंती असेल महापौर साहेब आपल्या माध्यमातून आयुक्त साहेबांना की आपला नंबर जनसामान्यांना द्या जाहीर करा सकाळी येणारा तो फोन ते मनापासून तिथं समोर मांडलेली व्यथा ऐका पाणी विषय काय असतो और बाजूचं शेजारचं नाव नाही माझ्या घरात 2 नगरसेवक आम्ही सकाळी उठून जाऊ दिसत पण माझी बायको पण सांगते बघा पाण्याचं काय करताय लोकांनी आपल्याला ऐकायच्या अगोदर आपणच घरात ऐकायची भूमिका या वर्षात तरी माझ्या नोंद मिळत नाही
सरस्वती सेना तो दिवस मध्या दिवस आमच नगर संपर्क नको आणि ख्यात मानते पण आवश्यक करायचे पदांच्या यासाठी लय सभागृहात आलो आम्ही सगळं सर्व खर्च नवंबरला देण्याच्या दृष्टिकोनातून वचनबद्ध होऊन आम्ही इथं आलो आणि आमच्याकडे असताना आम्ही का देत नाही या सभागृहाने जेव्हा निर्णय घेतला की 30,000 लिटर पाणी आम्ही देणार तुमची वेळ येईल बोलायची काळजी त्याला बोलत संध्याकाळी 7:30 ते 9:30 त्यानंतर
टाइमिंग आहे वेरुळगावला 6 ते 8 संध्याकाळी 6 ते 8 सासवड कुशेतला 6 ते 8.5 संध्याकाळी 6 ते 8 म्हणजे सगळ्यात चार त्यावेळेचा आहे जो अधिकारी वर्गाने आमच्याकडे तेव्हा दिलेला होता आणि त्यानुसार पाणी पुरवठा आम्हाला उपलब्ध झाला होता मला सांगायचं या विषयाचा धरून असं आहे की पाण्याची जेव्हा आपल्याकडे उपलब्धता कमी झाली तेव्हा नियोजनबद्ध कार्यक्रम राबून पाणी दिला गेला म्हणजे दुष्काळाच्या परिस्थितीत सुद्धा पाणी साठा कमी असताना सुद्धा आमच्या नागरिकांना आम्हाला घराघरांमध्ये व्यवस्थित पाणी पुरवठा नियोजनबद्ध आला आणि आता काय अशी परिस्थिती उद्भवली कोणी निर्णय घेतला 135 लिटर मिनिमम म्हणून जर तुम्ही निर्णय घेतला तर पुण्याच्या या सभागृहाला या पत्रकार बंधूंना म्हणजे जे लोकशाहीचे चार स्तंभ आहेत त्यांना विश्वासात घेतलं तुम्ही तुमच्या सर्वात तुम्ही निर्णय घेतला बरं घेतला तर घेतला तुम्ही 135 लिटर आम्हाला पूर्ण पोहोचवला मी स्वतः डिवाइस तुम्हाला इथं मेजरमेंट देईल तुमचे त्या ठिकाणी तुमच्या तुमच्या नियमाला धरून सरासरी दर होईल दर दिवशी आम्ही रिडिंग काढली प्रत्येक एका सोसायटीचं नाही प्रत्येक सोसायटीचं जाऊन त्या पहिले घेतलं आणि त्या ठिकाणी सगळ्यात मोठी तपास आणि सगळ्यात मोठी समस्या समोर आली की जिथं तुम्ही 15 दिवसांचं युनिट तुम्हाला सरासरी सांगतो 92 युनिट पोहोचायला पाहिजे म्हणजे 135 नुसार उपलब्ध रहिवाशांनुसार तिथं तुमचा 680 लोकांना 92 युनिट पाणी पोहोचायला पाहिजे तिथं तुमचा आलं किती 848 म्हणजे द्यायला पाहिजे होतं 1380 त्याच्या सुद्धा 532 कमी म्हणजे तुम्ही केलेले निर्माणे सुद्धा तुम्ही पाळत नाही आणि आज एवढी मोठी समस्या उभी राहिलेली असताना सगळ्या शहरातून म्हणजे महापौर साहेब निवड माझ्याकडे नाही नुसतं मी वॉर्ड पुरता बोलत नाही नवीपेठ शहरातली परिस्थिती तुम्हाला सांगतो इथं की ज्या ठिकाणी तुम्ही आता सकाळी 2 तास पाणी सोडताय सांगताय 2 तास आम्ही तुम्हाला पाणी देतो तुम्हाला मी शिडकोच नियोजन सांगेन की काही सोसायटीमध्ये शिडकोन टाकत बांधत स्टोरेज काही नाहीये त्यांच्याकडे मग त्या ठिकाणी रूमची साईज पाहिजे 225 250 त्या रूम मध्ये पिंपट ठेवायला सुद्धा जागा नाही दिना शेजारी घेऊन देणार नाही जबदार आहे मग तेव्हा आम्हाला सकाळी कामावर जायचंय जेव्हा सकाळी शाळेला जायचंय बहिणीला आमच्या सगळे काम ओळखायचंय तेव्हा त्या वेळेमध्ये येणारा पाणी हे सगळे नियोजन नाही त्याच्यात बसत बर तुमचं 135 पोहोचवत असताना खालच्या सोसायटी म्हणजे खालच्या रूमला जो पाणी दाब जातोय तो फर्स्ट फ्लोअरला किंवा सेकंड फ्लोअरला ना मेंटेन होतो मग तुमची जी प्रणाली आहे मोरबे पासून पाणी आल्यानंतर इथं आधोळीच्या सिबडीच्या पर्यंत आल्यानंतर त्या ठिकाणी असणारा पाणी पुरवठा आम्ही त्यावेळी मोजला 300 ml पाणी तुम्हाला दिलं जात होत पूर्ण शहराच्या घरात भागवण्याकरिता आणि त्यावेळी नोव्हेंबर पासून जून पर्यंत म्हणजे पाणी पुरवठा होईपर्यंत 300 ml पाणी सफिशियंट सगळ्यांनी तेव्हा धान भागून घेतली पुरवठा झाला एमआयडीसी द्वारे येणारा तो पाणी तिकडचा आधुनिक त्या ठिकाणी होतोय पूर्ण तो झाला परंतु मग आता 300 ml पाणी तेवढं दिलं जात असताना मग ते नियोजन कुठं बिघडलं त्या नियोजनाला कोणी बाधा दिली या निर्णयाच्या अनुषंगानं महापौर साहेब कित्येक गोष्टी नियोजन पद्धतीने जाणं गरजेचं होतं आपल्या इथं बसून कॉम्प्युटरवर ओपन करून इथून एवढा तिथं एवढा गेला इथे एवढा गेला सकाळच्या पांबेच्या दिशेने किंवा जिथं जिथं जाल तुम्ही जलकुंभाचे जिथं नियंत्रण कक्ष मीटर आहे तिथं बघा तो सकाळी एक कर्मचारी टेन्शन मध्ये एक बसलेला असतो बंद झालं रिडिंग झाली एवढी झाली जो कर्मचारी शेवटपर्यंत येऊन बघायचा सोसायट्यांना गावांना झोपडपट्टीना पूर्ण पाणी पुरवठा झाला सफिशियंट सगळीकडे कुठं दाब कमी असेल काय असेल सगळं पूर्ण तो आलं तो अधिकारी तो कर्मचारी आता त्या रिडिंग मीटरवर डोळे ठेवून असतो बोलायला तयार नाही सांगायला तयार नाही मी उल्लेख करेन की याच अधिकाऱ्यांच्या जीवावर आपण पुरस्कारही घेतले उत्कृष्ट पाणी पुरवठा नियोजनबद्ध पाणी पुरवठा म्हणून आपल्याला पुरस्कारही प्राप्त आहे आणि त्यावेळेचा साठा आणि त्यावेळेचं तेवढं पॅरामीटर्स
सगळ्यांना घरात चांगलं पाणी उपलब्ध झाले. मग आता हा आरवाईपणा कोणाचा? हा मी आरवाईपणाच बोलले. हा अर्थ कोणाचा? शासनाची नियमावली दाखवली गेली किंवा असेल तर माझं म्हणणं आहे की तुम्ही कुठली पॉलिसी राबवताना आयुक्त साहेब असतील महापौर आपल्या माध्यमातून सांगेल की थो आपल्याला चांगलं नियोजन आणि चांगल्या गोष्टी करण्याचा अधिकार आहे दिला आहे, परंतु सार्वभौम अधिकार असणारा सभागृह असा असणारे पत्रकार जनसामान्यांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचवण्याकरिता नियोजन पद्धत आणण्याकरिता आपल्याला सगळ्यांना या विश्वासात घ्यावं लागेल. आपल्या एकट्याच्या निर्णयाने हे सगळं होणार नाही तर सर्वांमध्ये हा बाबांनो अशी अशी परिस्थिती आहे, आपल्याकडे हे कमतरता आहे, आपल्याला आता असं नियोजन करणं गरजेचं आहे आणि त्याकरिता सगळ्यांनी सगळ्यांनी साथ घेऊन चाललं एकत्र चाललं गरजेचं आहे. हे तुम्ही कधी करणार? हे सगळं रोष आल्यानंतर या सभागृहापुढे महापौर साहेब आपण आयुक्त साहेबांना हा मोबाईल नंबर त्यांचा द्यायला लावा, खरोखर द्यायला लावा आणि उर्जा नंबर लावा, नुसता मोबाईल नंबर लावा. ही परिस्थिती काय आहे ना चालत बौद्ध पाहिजे प्रत्येक नागरिकांच्या कडून योग्य झाला पाहत समजून दे. एक टाइम होता की ज्यावेळी आम्ही नगरसेवक त्या त्या ठिकाणी जाऊन सोल्युशन काढून देत होतो, आज तो अधिकारी सुद्धा घाबरलेल्या अवस्थेत ना आयुक्त साहेबांचा आदेश. मी पुन्हा सांगतो की ह्याच अधिकाऱ्यांनी नियोजन बंद पाणी आम्हाला दिलेलं आहे आणि त्याच अधिकाऱ्यांच्या बाबतीत आता तेवढाच पाणी येत असताना नियोजन बिघडलेलं आहे. या परिस्थितीला जबाबदार कोण? आणि हे सगळं जोपर्यंत पूर्ण होत नाही महापौर साहेब, जोपर्यंत या गोष्टीला उत्तर मिळत नाही तोपर्यंत या लक्षवेधीच्या माध्यमातून या सभागृहाचं या नवींबेकरांचं हे जे प्रश्न आहे त्याकरता जो लक्ष मिळत नाही त्याला पूर्णत्व येणार नाही हेही आवर्जून सांगतो तुम्हाला. महापौर साहेब परिस्थिती जरी कोणी मगाशी बोललं विरोधात असतील कोणी असतील ही सत्य परिस्थिती आणण्याचे चांगलं होतं तिथं चांगल्याचा उल्लेख झालाच पाहिजे, परंतु जिथं बिघडलंय ते पूर्ण कसं करताय ते तिथं आलं पाहिजे. मी या बाबतीत खूप काही बोलणार होतो परंतु त्या दिवशी जी लक्षवेधी जी आली सोनवणेताईंनी जी लक्षवेधी आणली आणि त्याला अनुसरून जी चर्चा झाली आणि त्यानंतरही लक्षवेधी या लक्षवेधी येण्याचं कारण काय आहे, मूळ कारण कुठे आहे तर हे जर जाणलं तर इथं एकच निर्णय की या सभागृहाने घेतलेल्या किंवा या सभागृहाच्या माध्यमातून चालणार निर्णयाला आयुक्त साहेब स्वतःच्या मर्जीनं किंवा स्वतःहून काही निर्णय घेत आहेत त्याकरिता हा सगळा प्रॉब्लेम उपस्थित होते. मी सभागृहाचं लक्ष वेधण्याचं कारण तेच आहे, पाणी नाही तो एक कारण आहे परंतु त्यांच्या पाठीमागचं कारण काय ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. स्काडा सिस्टीम आपली जी राबवली गेली ती मोरबे पासून त्या सिबडी पर्यंत राबवली गेली, परंतु आता ही सिस्टम त्या सोसायटी सोसायटीपर्यंत त्या घराघरापर्यंत राबवणं गरजेचं आहे. एमएसईबीने बघा त्यांचं सगळं सेंट्रलाइज म्हणजे जेव्हा त्यांची वीज कमी किंवा सगळ्या गोष्टी व्हायच्या त्या दृष्टिकोनातून निर्णय घेत 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 शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे आता ट्रान्सफॉर्मर सुद्धा त्यांचे मीटर्स लागलेले किती पाणी पुरवठा किती काय याकरिता सुद्धा ही सिस्टम शाळा सिस्टम जी तुम्ही आणली ही घराघरापर्यंत जाणं त्याच पद्धतीनं गरजेचं आहे. पाणी नियोजन पाणी नियमबद्ध वापरण्यास आम्ही तयार आहोत, आमचा नकार नाही, परंतु आम्हाला हवं तेवढं म्हणजे जेवढं गरजेचं लागतं तेवढं पाणी देण्यास सुद्धा तुमचं अधिकार म्हणजे तुमचं कर्तव्य हे लक्षात ठेवा. मी महापौर साहेब पुनश्च विनंती करतो की या सगळ्या गोष्टीला आयुक्त साहेबांनी उत्तर दिल्यानंतर मला बोलण्याची संधी मिळावी ही विनंती. धन्यवाद.